मुलीचा बाप होण्याचं भाग्य लाभणं हा खरंच परमेश्वराचा सर्वात आनंददायी आशीर्वाद आहे. पण या आशीर्वादानंतर त्याच बापाच्या काळजाचा ठाव कुणी घेतलाय का वाजवर? कारण तो परमेश्वर ज्या बापाच्या पदरात सोन्याची ती परी टाकतो ना, तो बाप खरंच भाग्यवान असतो. लोक मला प्रेमानं दादा म्हणतात. साजिक आहे, मी राजकारणात आहे, आमदार आहे. माझं अख्खं आयुष्य मी समर्पित केलं आहे समाजासाठी. पण तरीही मला मनापासून अभिमान वाटतो की मी एका मुलीचा बाप पण आहे. माझी परी, माझं बाळ साक्षी. मी माझ्या कामाच्या व्यापामुळे आजवर तिला जास्त वेळ देऊ शकलो नाही, आणि त्यामुळेच ती कायम, म्हणजे साक्षी, कायम रुचतेस ना माझ्यावर. पण तुला सांगू का, माझं काळी जायस बाळा तू. जेव्हा इवलीशी होतीस ना तू, तुला झोप लागावी म्हणून मी तुला छातीशी घेऊन बसायचो. पण कित्येकदा मीच झोपी जायचो, पण तू खेळत असायचीस. कधी तू अडखळली पडली, तुला साधं खरचटलं, तरी अक्षरशः काळीच तुटून पडायचं. बाळा, तुझं हसणं बाकी कमाल आहे. कायम हसणारे तुझे ते दोन डोळे बघितले की सुखानं न्हाऊन निघतो बघ मी. एका बापाला अजून काय हवंय बाळा? द्वाड, खेळकर, प्रेमळ अशी तू माझी परी. तुला नुसतं पाहिलं तरी सारी दुःख, सारी संकट, साऱ्या अडचणी भूरकन उडून जातात. तुझ्या हसऱ्या डोळ्यात स्वर्ग दिसतो रे बाळा, साक्षात स्वर्ग. आम्हा लांडगे कुटुंबियांनी खरंच खूप काही पुण्यकर्म केले असतील, म्हणून तू माझ्या आणि तुझ्या लाडक्या आईच्या पोटी जन्म घेतलास बाळा. साक्षी बाळा, आज तू तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात करतेस. पण तुला एक सांगतो, तुझा हा बाप खूप प्रेम करतो बाळा तुझ्यावर. अगदी तुझी आजी, तुझे आजोबा, तुझे भैया काका, काकी, छोटू काका, चाची, सर्व घरातली मुलं फार जीवापाड प्रेम करतात बाळा तुझ्यावर. तू तशी खूप समजूतदार आहेस. पण तुला एक सांगू का बाळा, जमेल तसं शिकत राहा दुनियेच्या शाळेत. व्यवहाराच्या आडव्या उभ्या धाग्यांबरोबर गुंफत राहा नाविन्यपूर्ण काहीतरी. पण हे सगळं करत असताना तुझं स्वतःचं फुलणं ध्यानात ठेव. फुलणं प्रत्येक फुलाचा अधिकार आहे, आणि फुलवणं प्रत्येक मातीचं कर्तव्य. फूल होऊन जागताना माती बनायला मात्र विसरू नकोस. अंधाराला घाबरवणं सोपं असतं बाळा, पण दिवा लावणं अवघड असतं. जे संस्कार आई बाबा, तुझे दोनही काका, भैया काका, छोटू काका, दोन्ही काकू, प्रिया काकी, प्रज्ञा काकी, आम्ही सर्वांनी जे तुला दिलेत ना बाळा, त्या संस्कारांचं जतन कर. पण हे काम माझं बाळा तिच्या या पुढच्या आयुष्यात नक्की करेल हा मला विश्वास आहे. तुझ्या कल्पना, तुझी स्वप्न, तुझ्या भावना याच्यावर जीवापाड प्रेम कर. पण तुझ्या सुजान समंजस मनाची कवाड कायम खुली ठेव. एखादं मंदिर कसं सर्वांसाठी खुलं असतं, अगदी तसंच. चिरंजीव निनाद आणि संपूर्ण भोंडवे परिवार तुला फुलासारखं जपेल बाळा. तू तुझा संसार खूप सुखाचा आनंदाचा करशील बाळा. जो आनंद तू आजवर आम्हाला दिलायस ना, तोच आनंद तू या तुझ्या नव्या कुटुंबाला देशील, सर्वांची काळजी घेशील यात शंकात नाही. बाळा, आज तुझं कन्यादान करताना बूर भरून आला. आनंदाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या सर्वच्या सर्व भावना
अशा एकटवून आल्यात आणि पुन्हा एकदा कळालं मुलीचा बाप होणं काय असतं ते. साक्षी बाळा, सुकीरा, तुझ्या नवजीवनाचं तू नंदनवन करशील याची मला खात्री आहे. आणि हो, तुझा हा बाप कुठेही असला तरी कायम तुझ्यासोबत आहे हे लक्षात ठेव. सुखी राहा बाळा, सुखी राहा.